मराठा समाजाला तिसऱ्यांदा स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण बहाल करण्यात आलंय. पण यापूर्वी 2 वेळा आरक्षण फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. आरक्षण द्यायचं असल्यास ट्रिपल टेस्टचं पालन करण्याची सूचना कोर्टानं सरकारला केली होती. त्यानुसार यावेळी खरंच ट्रिपल टेस्टचं पालन सरकारनं केलंय का? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. मराठ्यांना नोकरी शिक्षणात 10% आरक्षण. आरक्षणासाठी अपवादात्मक स्थिती, सरकारचा दावा. मराठा आरक्षण तिसऱ्यांदा तरी टिकणार का? राज्यातल्या मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मंगळवारी पार पडलेल्या 1 दिवसीय विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलेलं मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. पण हे विधेयक कायदेशीर कसोटीवर टिकेल का याबाबत मतमतांतर आहे. या निर्णयातून सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. तर 2 रद्द झालेलं स्वतंत्र प्रवर्गातलं आरक्षण तिसऱ्यांदा देऊन सरकारनं मराठ्यांची फसवणूक केल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. एकूणच आतापर्यंत 2 अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे, हे मान्य झालेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य केलेलं नाही, त्यापुढे टिकू शकलं नाही. फसगत करणारं फसवं सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची या सरकारनी फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे, पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं. मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं. हे तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. तर कायदे तज्ञांनीही स्वतंत्र प्रवर्गातून दिलेलं आरक्षण टिकणार नसल्याचं म्हटलंय. मला असं दिसतंय की सरकारची अवस्था ही इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे. एकीकडे OBC गट आहे, एकीकडे मराठा गट आहे. की एकदा जर का ते महाराष्ट्रात मान्य केलं तर गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश सगळीकडेच ही मागणी आहे. म्हणजे ते सबन भारतभर पसरेले लोण त्यांना 50%च्या ते बसवावं लागेल. तसं नाही बसवलं तर ते घटना बाह्य ठरायची शक्यता मला दिसते. आता हा हे तात्पुरतं त्यांनी केलेलं आहे आणि ते कदाचित त्यांनासुद्धा माहिती आहे की हे कायद्यात टिकणार नाही कोर्टामध्ये, पण आत्ता तोंडापुरतं दिलेलं आहे ते. विरोधक आणि कायदे तज्ञांनी उपस्थित केलेल्या शंकेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार आहे. यापूर्वी मराठा समाजाला 2 स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलं होतं, पण ते फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट अटींची पूर्तता करण्याची अट सरकारला घातली होती. ट्रिपल टेस्ट मधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ज्या समाज घटकाला आरक्षण द्यायचं आहे तो समाज मागास असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून सिद्ध होणं गरजेचं आहे. सध्याच्या निर्णयात राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिलाय, त्यामुळे ट्रिपल टेस्ट मधली पहिली अट पूर्ण होतीये. तर दुसरा मुद्दा आहे की आरक्षण देऊ करत असलेल्या समाजाचा पूर्ण इम्पेरिकल डेटा अद्ययावत स्वरूपात उपलब्ध असणं गरजेचं आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस 10-12 राज्य मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सरकारी यंत्रणेनं मराठा समाजाची माहिती गोळा केल्याचा दावा राज्य सरकारनं केलाय. या माहितीच्या आधारेच आरक्षण देण्यात आलंय, पण या माहिती त्रुटी असल्याचं मत व्यक्त करत राज्य मागासवर्ग आयोगातल्या एका सदस्यानंच त्याबाबत संशय व्यक्त केलाय. आणि ट्रिपल टेस्टचा तिसरा मुद्दा म्हणजे नव्या समाज घटकाला आरक्षण देताना आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली 50% मर्यादा ओलांडली जाता कामा नये. सध्याच्या परिस्थितीत ट्रिपल टेस्टच्या या तिसऱ्या अटीचंही उल्लंघन होत असून राज्यात आरक्षणाचं प्रमाण 72% गेलंय, त्यामुळे हे 10% आरक्षण कोर्टात टिकण्याबाबत खात्री देता येत नाहीये. पण राज्य सरकार मात्र दिलेलं आरक्षण कोर्टात नक्कीच टिकेल असा दावा करत आहे. आरक्षणाच्या अभ्यासकांनाही तसंच वाटतंय. आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही.
ना ना आपण पॉझिटिव्ह बोलूया, पॉझिटिव्ह चर्चा करूया. सगळ्यांची जबाबदारी आहे हा जो कायदा करतोय तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही. आपण खात्रीपूर्वक या ठिकाणी तो टिकूया. जे काही घटनात्मक आरक्षण राज्यामध्ये आहे त्याच्यावरती पहिला जो क्लेम आहे, पहिला जे अधिकार आहे, तो आता घटनात्मक दृष्ट्या मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणून पहिला अधिकार आहे. त्यामुळे हे रिझर्वेशन मराठ्यांचं 50% वरचं नाही. हे रिझर्वेशन जो 32% कोटा आहे त्यामधलं घटनात्मक हे रिझर्वेशन आहे. आणि ज्यांना कोणाला याला चॅलेंज करायचं असेल त्यांनी ओबीसीचं नुकसान अंगावर घेण्याची तयारी ठेवून याला चॅलेंज करावं. जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या मराठा समाजाचा रेटा लक्षात घेता सरकारनं घाईघाईत का होईना पण मराठा आरक्षणाचं आपलं वचन पूर्ण केलंय. आता पाहायचं इतकंच आहे की ते कायदेशीर कसोटीवर खरंच टिकणार आहे का. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.